सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा, सेवा का लाभ उठाइए। सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। रिश्तो.com इंडिया जी नंबर वन सिंधी ऑनलाइन मैट्रिमोनी। असावट फ्री रजिस्ट्रेशन आहे, नॉमिनल मेंबरशिप चार्जेस आहे, काउंसलिंग भी प्रोवाइड करना आहे, असा सा हजारे सिंधी परिवार जोड़े लाहे। पेड मेंबर्स जे लाए फ्री रिश्तो मीट, एक कॉन्फ्रेंस रूम, वो भी रिफ्रेशमेंट सांग गड, तपो इंतजार छाजो, खणो फोन ए कांटेक्ट कयो रिश्तो.com। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताजा खबरें देखने के लिए हमारे न्यूज चैनल को जरूर सब्सक्राइब करें। बाजू जी पब्लिक ने हाथ उभार कर रहे ओम साई गोविंद भगत या ठिकाणी गव्हाणे मॅडम पण कृपया त्यांना भी विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं। हॅलो तुष्माताई साथ शाखा प्रमुख समाहित उपशाखा बराबर 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 हुआ। उल्लासनगर शहर में जन्माष्टमी पर दही हंडी कार्यक्रम बड़े ही धूमधाम से मनाया गया, जो कई जगहों पर दही हंडी उत्सव कार्यक्रमों का आयोजन किया गया था। हालांकि गुरुवार को सुबह से ही बरसात होने के बावजूद गोविंदा पथकों में बड़ी जोश देखने को मिला। उल्लासनगर कैंप 5 के नेताजी चौक पर जय भवानी मित्र मंडल और अनिल मित्र मंडल की तरफ से शूर सिपाही अनिल लक्ष्मण आशान जी की याद में इसका आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में काफी पुलिस बंदोबस्त भी देखने को मिला, जहां इस दही हंडी उत्सव को देखने के लिए हजारों की संख्या में लोग पहुंचे थे। गीत संगीत का लोगों ने भरपूर आनंद उठाया और कार्यक्रम में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के सुपुत्र सांसद श्रीकांत शिंदे भी पहुंचे थे। इस अवसर पर आमदार कुमार एलानी, आमदार बालाजी केनीकर, शिवसेना नेता अरुण आशान, महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी, शहर प्रमुख बुल्लर महाराज, रमेश चौहान, भरत गंगोत्री और भी कई शिवसेना के नेता और गणमान्य इस कार्यक्रम में पहुंचे थे। गोविंदाचा उत्साह दरवर्षीपेक्षा यावर्षी खूप मोठा आहे। मोठ्या संख्येमध्ये जागोजागी जे आहे ते गोविंदा पथक असतील, त्याचबरोबर लोक देखील असतील बघण्यासाठी। ते मोठ्या स्वरूपामध्ये जे आहे ते बाहेर आलेले आहेत। आज पाऊस वरुणराजेची कृपा जी आहे ती आपल्यावरती झालेली आहे आणि या गोविंदाला यावर्षी प्रो गोविंदाचं देखील एक वेगळं स्वरूप देण्याचं काम जे आहे ते आपल्या राज्य सरकारने केलं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि त्याच्याच बरोबर प्रत्येक गोविंदाचं इन्शुरन्स देखील 10 लाखाचं काढण्याचं काम या महाराष्ट्र राज्याने या ठिकाणी केलंय, म्हणून एक मोठा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। सगळे निर्बंध जे आहेत ते निर्बंध देखील आपण हटवण्याचं काम जे आहे त्या सगळ्या सणांवरून केलेलं आहे। सर, सरकारी जिल्ह्यांचा आढावा घेण्याबाबत आपण जिल्हा नियोजन समितीची बैठक, काल जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती माननीय पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली। त्या ठिकाणी जे आहे मी ठाणे जिल्ह्यातील सर्वच रुग्णालयांची एक ऑडिट केला पाहिजे, त्या ठिकाणी बाबा मनुष्यबळ किती लागणार आहे, त्या ठिकाणी डॉक्टरची संख्या किती लागणार आहे, बेडची संख्या किती लागणार आहे, जेणेकरून जे आहे ते पुन्हा जे आहे एक नव्याने जे आहे त्या ठिकाणी किती डॉक्टर्स असतील, पदं असतील, ही पद निर्मिती करण्यासाठी, नाहीतर नेहमी आपण बोलतो पदच नाहीयेत आणि त्याच्यामुळे जे आहे हे पेशंट वाढत आहेत पण पदं निर्मिती होत नाही। त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं, सूचना केलेली आहे की बाबा या सगळ्या हॉस्पिटल्स ज्या शासकीय हॉस्पिटल सगळ्यांचा एक ऑडिट केला पाहिजे, त्याच्यामध्ये काय काय आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टी, ओटीची आवश्यकता आहे, आयसीयूची आवश्यकता आहे, बेडची आवश्यकता आहे, तिथे किती डॉक्टर्सची आवश्यकता आहे, याचं एक ऑडिट जर केलं तर चांगली सुविधा आपण येणाऱ्या काळामध्ये लोकांना देऊ शकतो। सर, जसं एनडीआरएफ आहे, कुठलीही आपत्ती आली की एनडीआरएफला आपण हाक मारतो, पण एनडीआरएफ सगळीकडे जाऊ शकत नाही,
म्हणून आम्ही TDRF जे आहे ते ठाणे महानगरपालिकेमध्ये बनवलं. आज जर आपण पाहिलं असेल की अतिवृष्टी जेव्हा होते तेव्हा आपला उल्हासनगरचा सखल भाग असेल, अंबरनाथ असेल, या सगळी ठिकाणी पाणी जमा होतं आणि प्रत्येक शहराची तशीच गत आहे की त्या ठिकाणी जे आहे ते आपल्याला इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये जे आहे त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अपुऱ्या पडतात. आपल्याला TDRFला बोलावं लागतं, NDRFला बोलावं लागतं. तर मी त्यांना सूचना केल्या की प्रत्येक शहराचं TDRFच्या धर्तीवरती जे आहे ते प्रत्येक शहराने जर आपल्या इकडच्या युवकांना जर ट्रेनिंग दिली तर त्या त्या शहरामध्ये ती एक सेवा उभी राहील, जेणेकरून इमर्जन्सी सर्व्हिस जेव्हा लागेल, जेव्हा इमर्जन्सी येईल, काही इमर्जन्सी लागली, बिल्डिंग कोसळली, पाणी भरलं, तर ती जी आहे ती टीम त्या ठिकाणी ताबडतोब त्या ठिकाणी पोहोचेल. तर त्याच्यावरती देखील पालकमंत्री मोदी यांनी सकारात्मक आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडलेलं आहे आणि लवकरच त्या ठिकाणी प्रत्येक शहराला देखील जे आहे डिझास्टर मॅनेजमेंट फोर्स जे आहे ती उभं करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. उल्हासनगर महानगरपालिकेचं रुग्णालयाचं मला वाटतं आता टेंडर झालेलं आहे, वर्क ऑर्डर आपण दिलेली आहे त्याची. एक दोन महिन्यामध्ये जे आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये फर्निचरचं काम असेल, त्याच्यामध्ये ज्या ज्या इक्विपमेंटचं काम असेल, ICU काम असेल, हे झाल्यानंतर जे आहे हे रुग्णालय जे आहे हे लोकांसाठी 100 बेडेड फ्री ऑफ चार्ज, एकही रुपया जो आहे हा रुग्णाला भरावा लागणार नाही, अशी सेवा जी आहे ही उल्हासनगर महानगरपालिकेच्या माध्यमाने त्या ठिकाणी दिली जाईल आणि ती लवकरात लवकर मला वाटलं 2-2.5 महिन्यामध्ये ती सेवा सुरू होईल. सर अजून एक प्रश्न, केबी नगरमध्ये जी हंडी उभी राहिली तर सगळ्या नागरिकांचं लक्ष त्या ठिकाणी पोहोचणार? केबी नाक्याची दहीहंडी जी आहे ती धर्मवीर आनंदिगे साहेबांनी त्या ठिकाणी सुरू केली, म्हणूनच ठाण्याला जी आहे ही दहीहंडीचं पंढरी म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी जे आहे ते प्रत्येक जण त्या ठिकाणी येऊन सलामी देऊन जातो. ती एक संस्कृती आहे, एक सांस्कृतिक चळवळ निर्माण झालेली आहे जी दिगे साहेबांनी सुरू केली, ती पुढे आता शिंदे साहेब घेऊन जात आहे आणि त्या ठिकाणी जे आहे ते प्रत्येकाला वाटतं की मी दहीहंडी जी आहे ती तिमिराची दहीहंडी फोडण्याचा मान जो आहे तो मला मिळाला पाहिजे. आता बघूया कोण फोडतं तिकडची दहीहंडी. आता खूप मोठे मोठे गोविंद पथक त्या ठिकाणी आहेत. बहुत ही अच्छी तरह का माहौल था. लास्ट 19 साल से नेताजी चौक पर यहाँ पे दहीहंडी का आयोजन किया जाता है. जय भवानी मित्र मंडल, अनिल मित्र मंडल की तरफ से ये कार्यक्रम का आयोजन किया गया था. जय भवानी मित्र मंडल ने इसका आयोजन किया था, खास करके 2 साल से लगातार वो इस कार्यक्रम का आयोजन करते आ रहे हैं और बहुत ही हर्ष उल्लास से और इन टाइम 9:40 पर आपने देखा है सबने घड़ी था वहाँ पर हंडी. जय मसुबा मित्र मंडल, जय मसुबा मित्र मंडल मानेरा गाँव, इन्होंने हंडी का मान जो है वो लिया है 55,000 रुपया, 555 रुपये और एक अच्छी ट्रॉफी, ऐसा उनका ये सम्मान हमने किया है. आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहब भी यहाँ पर आए थे, सब गणमान्य व्यक्ति, माननीय आमदार बालाजी किनिकर, कुमार आयलानी जी, सभी हमारे नगर सेवक, हमारे शहर प्रमुख रमेश चौहान साहब, हमारे महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी साहब, बिट्टू भाई BJP के अध्यक्ष, सभी कांग्रेस के अध्यक्ष, सभी पक्ष के मित्रगण, हमारे राष्ट्रवादी के भरत गंगोत्री जी, कोई ऐसा पक्ष नहीं, पक्षपात भेदभाव छोड़कर इस हंडी का आयोजन ये पूरे उल्हासनगर शहर में हर्ष उल्लास से किया जाता है. इसमें आने वाले सभी दिनों में सब लोग अलग अलग की राजनीति करते हैं मगर हंडी में सब लोग साथ होकर इस हंडी का थर लगा के हंडी करते हैं. मुझे लगता है कि ऐसी गोविंदा की हंडी कहीं भी नहीं होती है मगर उल्हासनगर में शांतिपूर्वक ये हंडी रही और मैं सभी का, इस उल्हासनगर वासियों का, सभी लोगों का मैं शुक्रिया अदा करता हूँ. खास करके इस व्यापारी मंडल, यहाँ के रहने वाले रहवासी, पुलिस कर्मचारी, महानगर पालिका, लाइट विभाग और खास करके ये न्यूज़ लगातार आप तक पहुँचाने वाले हमारे प्यारे पत्रकार मित्रों का भी मैं शुक्रिया अदा करता हूँ. और ऐसी दहीहंडी का उत्सव हमेशा हर साल हमारे तरफ से जय भवानी मित्र मंडल की तरफ से होते रहे और अच्छा आयोजन और अच्छा प्रकार यहाँ पर दिखाई दे. आज यहाँ पर जाते जाते आदरणीय खासदार साहब ने कहा कि प्रो गोविंदा में उनको यहाँ की कोई टीम चाहिए, तो मैं वादा करता हूँ आने वाले दिनों में हम प्रो गोविंदा इस उल्हासनगर शहर में ज़रूर करेंगे और खासदार साहब ने जो ऐलान किया है उसको हम पूरा करेंगे. फिर से एक बार मैं सभी शहरवासियों का धन्यवाद अदा करता हूँ. जय श्री कृष्ण, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय झूलेलाल. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.